नमस्कार, मी मनाली न्यूज 18 लोकमत मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सकाळचे 10 वाजलेले आहेत, त्यामुळे आज सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातल्या सभेकडे। या सभेमध्ये राज ठाकरे कुणावर निशाणा साधणार हे आता पाहायचंय, कारण सकाळी 10 वाजता म्हणजे आता पुढच्या काही वेळातच पुण्यातील गणेश कला क्रीडा केंद्र इथं ही सभा पार पडली जाणार आहे। या सभेला पोलिसांनी अटींसह परवानगी दिलेली आहे। तर याच सभेत राज ठाकरे अयोध्या दौरा स्थगित करण्याचं कारणही सांगणार आहेत, त्यामुळे या सभेकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। विरोधकांना नेमकं काय प्रत्युत्तर देत आहेत, राजगर्जना काय करणार आहेत, याकडे आता सगळ्या मनसैनिकांचं लक्ष लागलेलं आहे। ही थेट दृश्य आपण पाहतोय, पुण्यातल्या गणेश कला क्रीडा सभागृहामधली ही दृश्य आहेत। या ठिकाणी मनसैनिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, पोलिसांनी काही अटी दिलेल्या आहेत आणि या अटींसह पुण्यामध्ये आज राज ठाकरेंची तोफ धडाडणार। तर राज ठाकरेंचं भाषण अनकट न्यूज 18 लोकमतवर तुम्ही पाहू शकणार आहात पुढच्या काही वेळातच, काही क्षणातच आता राज ठाकरे रंगमंचावर येतील आणि आपल्या भाषणाला सुरुवात करतील। अयोध्या दौऱ्याबाबत नेमकं काय उत्तर देत आहेत, अयोध्या दौरा स्थगित करण्याचं नेमकं कारण काय, हे राज ठाकरेंच्या भाषणानंतरच आपल्याला समजणार आहे। मात्र त्यापूर्वीची ही आपण दृश्य पाहतोय, मनसैनिक पदाधिकारी मनसे नेते या ठिकाणी आता उपस्थित आहेत। तर गेल्या काही दिवसांपासून आपण पाहतोय अनेक राजकीय नेत्यांनी सभांचा धडाका सुरू ठेवलेला आहे। राज ठाकरेंच्या देखील याआधी 3 सभा झालेल्या होत्या। औरंगाबादमधील सभा अधिक चर्चेत आलेली होती, त्यानंतर त्याला प्रत्युत्तरसुद्धा मुख्यमंत्री शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिलेलं होतं आणि त्यांच्या सभेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील एक सभा घेतलेली होती। त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांचे नेते जे आहेत ते सभा घेत आहेत, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना आपल्याला दिसत आहेत। आज राज ठाकरे नेमकं कोणावर काय आरोप करणार आणि काय प्रत्यारोप करणार हे आपल्याला पाहायचं आहे। तर ही पुण्यातल्या या सभागृहामधली आपण दृश्य पाहतोय। तर पुण्यामध्ये आमचे 3 प्रतिनिधी सकाळपासून आपल्याला अपडेट्स देत आहेत, विशाल पाटील, तुषार उपनवर आणि वैभव सोनावणे। सर्वप्रथम विशाल, मी तुझ्याकडे येते कारण तू आत्ता राज ठाकरे यांच्या घराजवळ आहेस। सभेला कोणत्याही स्थानी राज ठाकरे आपल्या घरातून रवाना होतील, काय सध्या खाली वातावरण आहे, कार्यकर्त्यांची तिथं देखील गर्दी पाहायला मिळत असेल? मनाली मनसे अध्यक्ष राज ठाकरे साधारणतः 10:15 ते 10:30 दरम्यान ज्या ठिकाणी सभा आहे या ठिकाणी निघतील। आत्ताची जर आपण या ठिकाणची परिस्थिती पाहायला गेली तर काहीसा कार्यकर्त्यांचा ओघ जो आहे तो या ठिकाणी येताना आपल्याला पाहायला मिळतोय। खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी थेट आदेश दिले होते की मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी गर्दी करू नये आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते जे आहेत हे राजमहल या ठिकाणी आले नव्हते। आत्ता जर आपण पाहायला गेलं तर मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत। आपण या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहोत। खरं तर सगळ्यांचंच लक्ष या सभेकडे आहे, काय भावना आहेत, अयोध्या दौरा जो आहे हा स्थगित करण्यात आलेला आहे। आज जी सभा साहेब घेत आहेत त्या सभेतून साहेब अयोध्या दौरा तात्पुरता तुरता स्थगित का केला आहे हेच कारण साहेब स्वतः देणार आहेत आणि आम्ही या राज साहेबांच्या प्रत्येक सभेला आम्ही विचार ऐकण्यासाठी आम्हीच नव्हे महाराष्ट्रातली देशातील पूर्ण जनता आज पूर्ण साहेबांच्या सभेकडे लक्ष लागून तिकीट बुक केलं होतं का? हो, तिकीट बुक केलं होतं। काय वाटतंय, ज्या पद्धतीनं टीका झाली होती या टीकेला उत्तर देतील, समाचार घेतील मनसे अध्यक्ष राज ठाकरे? हो घेतील साहेब, बोलतील ना साहेब सगळ्यांसोबत। ज्या पद्धतीनं मुख्यमंत्र्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरती जी टीका केली होती काय कार्यकर्ता म्हणून वाटतंय? राज साहेब हे फक्त महाराष्ट्राचं नेतृत्व नव्हे तर पूर्ण देशाचं आहे हे आज पूर्ण जगाला आणि देशाला माहिती झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांवरती बोलणार आहेत का, मी तरी मोठा नाही आहे पण आमचे राज साहेब आजच्या सभेतून त्यांना चांगलं प्रत्युत्तर देतील हे नक्की। समाचार घेतील मुख्यमंत्र्यांचा? समाचार नाही घेतला पाहिजे पण त्यांना उत्तर तर नक्कीच दिलं पाहिजे, कारण की बऱ्याच जणांनी प्रश्न उभे केले आणि राज साहेब शांत होते, त्यांचे काही खासगी प्रॉब्लेम्स पण होते आणि बरेच संकटांचा पण सामना ते देत आलेले आहेत आणि संघर्ष करणारा नेता आमचा राज साहेब आहे। सगळ्यांनी टीका केली या मधल्या काळात, काहींनी माकडचाळे पण केले,
आणि हिंदुत्वाला डिवचण्याचा पण प्रयत्न केला. अशा काही गोष्टी झाल्या महाराष्ट्रामध्ये की त्यांनी आपल्या संभाजी महाराजांचा शिवाजी महाराजांचा जो लौकिक आहे दौरा स्थगित करण्यात आलेला आहे. या दौऱ्याबाबत तुमची काय भूमिका आहे कार्यकर्ता म्हणून? कुठेतरी हा दौरा जरी स्थगित करण्यात आला तर याची तारीख दिली पाहिजे आजच्या सभेमध्ये. आम्ही सर्वांनी बुकिंग केलं होतं अयोध्येला जाण्यासाठी, ट्रेन्स बुक झाल्या होत्या, सर्व तयारी झालेली होती आणि आम्ही खूप उत्साहित होतो जाण्यासाठी. हा दौरा स्थगित झाला कारण साहेबांचं वैयक्तिक कारण याच्या मागं, आणि जे काही कारण आहेत किंवा ज्या काही गोष्टी घडामोडी आहेत साहेब स्पष्टपणे समोर येऊन सांगतील. कारण साहेब प्रत्येक वेळी कार्यकर्त्यांना पहिला मानबिंदू ठरवतात पक्षासाठी, आणि पक्षांच्या कार्यकर्त्यांच्या समोर येऊन सगळ्या गोष्टी मांडणं हे ते चांगलं कर्तव्य समजतात. त्यामुळे ते समोर येणार आहेत, आज सगळ्या गोष्टीची सगळी उत्तर मिळणार आहे. थोडा वेट अँड वॉच करा, सगळं समजेल. या कार्यकर्त्यांच्या प्रतिक्रिया म्हणाली होत्या. खरं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा स्थगित केल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी जी आहेत ही तिकीट बुक केली होती, आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा सांगितलं की आम्ही तिकीट बुक केलं होतं. मात्र ज्या पद्धतीनं अयोध्या दौऱ्याची घोषणा जी ही पुणे शहरातनं झाली होती, आणि स्थगिती सुद्धा जी झालेली आहे या स्थगितीचं स्पष्टीकरण सुद्धा याच शहरातनं दिलं जात आहे. त्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज कोणाकोणाचा समाचार घेत आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो अयोध्या दौरा आहे या अयोध्या दौऱ्याबाबत ते कशा पद्धतीनं कार्यकर्त्यांना स्पष्टीकरण देतात किंवा कशा पद्धतीनं ते भूमिका मांडतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष आहे. नक्कीच वैभव, तिथल्या अपडेट्स जे आहेत विशाल आम्ही तुमच्याकडनं घेत राहू, कारण राज ठाकरे आता पुढच्या काही मिनिटातच सभेच्या ठिकाणी आपल्या घरातनं राजमहल इथनं निघणार आहेत. आता थेट जाऊयात सभागृहामध्ये ज्या ठिकाणी सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत आहेत. वैभव, सगळ्या कार्यकर्त्यांचा उत्साह गेल्या काही दिवसांपासून मनसैनिकांचा खूप शिगेला पोहोचलेला होता, कारण अयोध्या दौऱ्याचं ज्यावेळेला घोषणा झाली होती मात्र अचानक राज ठाकरेंकडनं अधिकृत सांगण्यात आलं की अयोध्या दौरा स्थगित झालेला आहे तुर्तास, आणि त्याचं नेमकं कारण काय हे आज कळणार आहे. मात्र मनसैनिकांच्या चेहऱ्यावर थोडीफार नाराजी पाहायला मिळत असेल. मनाली, या सगळ्या एकूण अयोध्या दौऱ्याबाबत जी शंका निर्माण झालेली होती, राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना या बोलूयात असं म्हणत अयोध्या दौरा का पुढे ढकलण्यात आलाय याबाबतचं स्पष्टीकरण द्यायचं ठरवलेलं आहे. यासोबत अनेक राजकीय प्रश्न किंवा त्याची उत्तरं जी आहेत जे उपस्थित करण्यात आलेले होते विरोधकांकडून, त्याबाबत पोलीस जे आहेत या सगळ्याची काळजी जी आहे ती त्यांच्याकडून घेतली जाते. जे प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते विरोधकांकडून त्याला उत्तर राज ठाकरे आज देतील. एकूण सतत जी टीका त्यांच्यावरती केली जात होती की भूमिका ज्या आहेत त्या सातत्यानं धरसोड त्याच्यामध्ये केली जाते, आणि एकीकडे अयोध्या दौरा त्यांनी पुण्यातून घोषित केला, पुण्यातच पुन्हा त्या अयोध्या दौरा का पुढे ढकलला याबाबतचं कारण जे आहे ते कार्यकर्त्यांना देतील. किशोर शिंदे आपल्या सोबत आहेत, त्यांना विचारूया. तुम्ही पुण्यामध्ये घोषणा केली होती राज साहेबांनी की अयोध्येला जाणार, आता पुन्हा पुण्यातच त्यांना येऊन स्पष्टीकरण द्यावं लागतंय अयोध्येला ते का जाणार नाही, नेमकं खरं कारण काय आहे. एकीकडे ब्रिजभूषण सिंह यांनी जी धमकी त्यांना दिलेली होती त्याचा हा परिणाम आहे की काही वैद्यकीय कारण आहे. तुमच्यासारखे आम्हाला सुद्धा उत्सुकता आहे, थोड्या वेळाने राजसाहेब सगळ्याच गोष्टी या ठिकाणी सांगतील. अयोध्या दौरा तात्पुरता पुढे ढकललेला आहे, आता याचं नेमकं कारण काय आहे राजसाहेब स्वतः या ठिकाणी स्पष्ट करतील. आणि पुण्यामध्ये येऊन सांगायची गरज ना असा विषय नाही, साहेब सभा घेणार होते, या ठिकाणी पाऊस आणि या सगळ्या गोष्टीमुळे काही गोष्टी राहिलेल्या आहेत, आणि ही सभा या ठिकाणी जी ग्राउंडवरती होणार होती परंतु कुठं हवामान तज्ज्ञांच्या रिपोर्टप्रमाणे पाऊस येईल म्हणून ती झाली नाही, आणि इथं इनडोअरमध्ये झाली. परंतु विषय तर तोच असणार आहे, आणि आम्हाला सुद्धा तुमच्यासारखी उत्सुकता आहे की पुढे काय होणार आहे. विरोधकांकडून टीका होते की त्यांच्या ग्राउंडवरती गर्दी झाली नसती किंवा पुण्यात पुन्हा तेवढेच कार्यकर्ते मोबिलाईज करणं हे शक्य नव्हतं, म्हणून छोटं ऑडिटोरियम घेतलं ज्याची क्षमता 3000 आहे, ते भरेल, गर्दी दिसेल, आणि एकूण ही सभा जी आहे ती सकाळी घ्यायचं एक आणखी एक कारण असं की ते लवकर उठत नाहीत किंवा दिवसा काही काम करत नाहीत. या टीकेला उत्तर द्यायचं, कोण विरोधक आहे काय विरोधक आहे हे आम्हाला काय कल्पना नाही, परंतु बाळासाहेबांनी टीका केली होती दिवसभर काम करून. बाळासाहेब ठाकरेंनंतर शिवतीर्थावरती सभा घेणारी म्हणजे सन्माननीय राजसाहेब ठाकरे, त्यांना प्रूव्ह करायची गरज नाहीये. त्यांनी शिवतीर्थावरती मोठी सभा करून दाखवली, ठाण्यामध्ये मोठी सभा करून दाखवली, संभाजीनगरमध्ये मोठी सभा करून दाखवली, आणि भरपूर सभा त्यांनी ह्याच्या अगोदर सुद्धा केलेली. त्यामुळे जे काही विरोधक आहे त्या विरोधकांना माहिती आहे राजसाहेबांनी जर सभा घेतली म्हणजे त्यांच्या पोटात गोळा उठतो, आणि सकाळी उठण्याचं तर खरं तर अजित पवारांना माहिती नसेल, सकाळी 5 वाजता साहेब उठून काम करत असतात. परंतु जाऊ द्या,
त्या अजित पवारांना दुसरं कोण दिसत नाही। जो जे पवार कुटुंब आहे ते जे म्हणत होते की राज साहेबांना सिरियस घेऊ नये, परंतु गुढीपाडव्याच्या सभेनंतर आज जागत ते दररोज साहेबांवरती राज साहेबांवरती बोलतात, याचा अर्थ सगळ्यात जास्त सिरियस त्यांनी घेतलेले। काल या सगळ्याबरोबर आणखी एक प्रश्न, काल गेले दोन दिवस राज ठाकरे पुण्यात आल्यानंतर त्या अक्षरधारेमध्ये गेले, तिथे त्यांनी पुस्तकं घेतली गेल्यावेळी, काल मोरे सरांना ते भेटले, सदानंद मोरेंना, गजानन मेंदळेंना भेटले, नेमकं काय या भेटीमागचं कारण आहे, कशासाठी या भेटी त्यांनी घेतलेल्या होत्या, आणि काही वेगळं परसेप्शन एका बुद्धिजीवी वर्गामध्ये तयार करायचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत? राजसाहेब हे स्वतः क्रिएटिव्ह व्यक्तिमत्व आहे, ते कायमच पुस्तकांचं त्यांच्या घरात ढीग आहे, पुस्तकांची लायब्ररी मोठी आहे, कायम ते वाचक असतात आणि आम्हाला पण सांगत असतात वाचन करा, दररोजचं वेगवेगळं वाचन करत जावा। साहेब नेहमीच पुस्तकांच्या लायब्ररीमध्ये जात असतात, पण यावर्षी सगळ्या पत्रकारांना दिसलं, कारण मी साहेबांबरोबर पुण्यात असताना बऱ्याच वेळेला जातो लायब्ररीमध्ये, आणि साहेब मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा आले होते त्याच वेळेला मेंदळे साहेबांना आणि मोरे साहेबांना भेटणार होते, त्यावेळेला भेट झाली नाही म्हणून आता ते काल भेटलेत। आता साहेबांच्या भाषणामध्ये कदाचित काही वेगळे मुद्दे असतील, त्यांचा रेफरन्स असेल, काय असू शकतात। आणखी एक महत्वाचा प्रश्न आहे, गेल्या वेळेस साहेब अत्यंत तातडीनं निघून गेले होते मुंबईला, त्यांचा खुबा दुखतोय असं सांगितलं जात होतं, नंतर बातम्या आल्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे एक दोन महिने त्यांना आराम करावा लागेल, ऑर्थोशी किंवा हाडांशी निगडीत हे सगळे शस्त्रक्रिया असल्यामुळे त्याच्या रिकव्हरीला वेळ लागतो, आणि तेच कारण आहे ज्याच्यामुळे दौरा जो आहे तो पुढे ढकलायचं प्रयोजन करण्यात आलं। दौरा पुढे स्थगित जो केलाय त्याच्या संदर्भाचं उत्तर साहेब देतीलच, परंतु साहेबांचा पाय दुखतोय हे खरं आहे, कारण आम्ही नेहमी पाहतो बरेचसे पत्रकार बंधूंना पण माहिती आहे की साहेबांना उठताना बसताना थोडासा प्रॉब्लेम होतो, नेमकं त्यांचं फिजिओ चालू आहे, त्या फिजिओच्या माध्यमातून त्यांनी बघितलेलं, आता काय होईल ते साहेब या ठिकाणी स्पष्ट करतीलच। ठीक आहे, आज किती गर्दी जमेल अशी अपेक्षा आहे? संख्या अत्यंत मर्यादित आहे, 3000 ची क्षमता, 1000 तुमच्या खुर्च्या सोफे, बाहेर 10000 स्क्वेअर फुटाचा पॅन्डॉल, असं सगळं जरी धरलं तरी इथं साधारण 10000 वरती लोक काही जमू शकत नाहीत किंवा थांबू शकत नाहीत। जर आम्हाला लाखो लोक जमवायचे असतील तर आम्ही अगोदरच डिक्लेअर करून मोठं मैदान घेतलं असतं, परंतु या ठिकाणी साहेबांना मेसेज द्यायचा आहे, आणि इंडोरपेक्षा जास्त चांगल्या ठिकाणी मेसेज देता येत नाही, कारण बाकी ठिकाणी वेगळा विषय असतो, तर त्यामुळे इंडोरमध्ये साहेबांनी सभा घेतलेली आहे, पावसाचं काही प्रॉब्लेम येऊ नये, कशाचं काही प्रॉब्लेम येऊ नये, आणि शेवटी काय असं साहेबांना काही गोष्टी सांगायच्यात, त्या इंडोर असू नये तर आउटडोर असू, त्या गोष्टी जाणं महत्वाचं आहे। शेवटचं प्रश्न, तुम्ही पुण्यातले पदाधिकारी आहात, तुमच्यावर एक आक्षेप आहे, वसंत मोरे नाव न घेता तुमच्यावर अजय शिंदेंवर टीका करतायत, काल सुद्धा त्यांनी पुन्हा एक फेसबुक लाईव्ह केलं, अजून ते इथं पोहोचलेले नाही, येतील असं त्यांच्याकडून सांगितलं जाते, अर्ध्या तासामध्ये पोहोचू, 15 मिनिटात पोहोचू असं सांगितलं जाते, तुमच्या शहरामध्ये मनसेच्या पक्षामध्ये सगळं आलबेल का नाहीये? वसंत मोरेंसारखा ताकदीचा नेता तुम्हाला खरंच नकोय का, त्याला एकटं पाडलं जाते? पहिली जर गोष्ट हे पत्रकारांमध्ये चर्चा चालू आहे, तसं काही नाहीये, कालच वसंत मोरेंनी फेसबुक लाईव्ह घेतलेले, आणि वसंत मोरे यांनी जवळपास 20 वर्षाची आमची मैत्री, माझ्यावर कधी ते टीका करणार नाही, मला कल्पना आहे की कोणावरही टीका करणार नाही, कारण तो एक व्यक्ती वेगळा आहे, चांगलं काम करणारा व्यक्ती आहे, काम करत असताना काही ना काही गोष्टी घडत असतात, त्यांनी हडपसरमध्ये इलेक्शन लढवली, मी कोथरूडमध्ये इलेक्शन लढवली, शेवटी त्यांनी 2 आमदारकी लढवली, मी 3 आमदारकी लढवली, ते 3 वेळा नगरसभेत, मी 2 वेळा नगरसभेत, आमचे एक रिलेशन वेगळे आहे, आणि पक्षामध्ये सगळं आलबेल आहे, कृपया करून पत्रकारांना विनंती की आमच्यातलं आलबेल तुम्ही काढू नका। ठीक आहे, चला, आपण मनाली बघितलं जी परिस्थिती आहे, पक्षामध्ये सगळं आलबेल आहे असं त्यांचं म्हणणं आहे, आणि राज ठाकरे काय बोलतील या सगळ्याची जशी आपल्याला उत्सुकता आहे तशीच त्यांनाही उत्सुकता आहे, याचं कारण कंटेंट जे आहे ते राज ठाकरे कधीच आधी चर्चा करत नाहीत। एक महत्वाची गोष्ट जी अत्यंत नोंद घ्यावी अशी आहे ती, काल दिवसभरामध्ये मोठ्या साहित्यिकांच्या भेटी राज ठाकरे यांनी घेतल्या, गेल्या आठवड्यात ते आले तेव्हा अक्षरधारेमध्ये त्यांनी जवळपास 50,000 रुपयांची पुस्तक खरेदी केलेली होती। एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल, त्यांचा जो मुद्दा आहे तो बुद्धिजीवी वर्गाला सुद्धा पटावा यासाठी त्यांचा हा प्रयत्न आहे का, साहित्यिकांच्या भेटी त्यांनी घेतल्यात का, अशा अनेक चर्चा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतात। मोरे, गजानन मेंदळे ही अत्यंत मोठी नाव आहेत, या लोकांनी आपल्या म्हणण्याला जर पाठिंबा दिला असेल किंवा त्यांच्याकडचे काही रेफरन्सेस जर मिळणार असतील तर त्याचा वापर ते आजच्या भाषणामध्ये करतात का, हेही पाहायला म्हणाली। नक्कीच, त्यामुळे या भाषणाची उत्सुकता जसं मनसैनिकांना आहे तशी संपूर्ण राष्ट्राला सुद्धा लागलेली आहे की नेमकं राज ठाकरे यांचं जे अयोध्या दौरा होता हा दौरा खरं तर नेमकं का हा दौरा स्थगित झालेला आहे
याकडे खरं तर यूपीवासियांचं सुद्धा लक्ष असणार आहे. यावर राज ठाकरे काय प्रतिक्रिया देतात वैभवकडनं अपडेट्स घेत राहणार आहोत. आता सभागृहाच्या बाहेर जाऊया. ज्या ठिकाणी राज ठाकरेंची सभा होणार आहे ते म्हणजे गणेश कला क्रीडा केंद्र. याच्या बाहेर तुषार उपनवार आमचे प्रतिनिधी आहेत. तुषार, सभागृहाच्या बाहेर नेमकं काय वातावरण पाहायला मिळत आहे? मनाली, आपण जर पाहिलं असेल तर सभागृहाच्या आतमध्ये सभागृह पूर्ण शब्दने भरलेलं आहे. मात्र आपल्याला मराठवाड्यामधून देखील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आपल्यासोबत बोलण्यासाठी सुद्धा प्रकाश महाजन आहेत. महाजन सर, तुम्ही काय सांगाल? तुम्ही नेमके महाजन सर काय सांगाल? तुम्ही नेमकं कुठून आलात आणि तुमच्या सोबत किती संख्येने कार्यकर्ते आलेले आहेत? कुठून आलो? विचारलं, मी संभाजीनगरहून आलेलो आहे आणि मर्यादित कार्यकर्त्यांना इथं प्रवेश असल्यामुळं बाकी कार्यकर्ते बाहेरच थांबतील आणि मग ते पाहतील. काय सांगाल, ज्या पुण्यातून अयोध्या दौऱ्याची सांगता झाली, सुरुवात झाली होती, मात्र आता जो अयोध्या दौऱ्याला जो स्थगित करण्यात आलेला आहे त्याची कारणं मीमांसा देखील या ठिकाणी याच पुण्यात दिली जाणार आहे. या संदर्भात आपलं काय निर्माण? दौरा स्थगित नाही केला, काही काळासाठी पुढे ढकलला, त्यामुळे हा दौरा निश्चित होणार आहे. हा स्थगित नाही झाला. मात्र ज्या यापूर्वीच्या ज्या तीन सभा झाल्या होत्या, तीन सभा उघड्या मैदानावरती झाल्या होत्या, हजारोच्या संख्येने गर्दी होती. मात्र राज ठाकरेंच्या आजच्या सभेबद्दल या ठिकाणी चर्चा सुरू आहे की राज ठाकरेंनी आज सभा एक इंडोर घेतली. आजच्या सभेला काही हजारो जर फक्त उपस्थित राहू शकतात, या संदर्भात काय बोलाल? हे पहा, राजसाहेबांच्या सभेला गर्दीचा कधी प्रश्न उद्भवला नाही. आता पावसाची सुरुवात झाली आहे. मराठवाड्यातल्या काही भागात गेले दोन दिवस प्रचंड पाऊस पडतो, सांगलीमध्ये पाऊस पडला. अशा वेळेस संध्याकाळची सभा घेणं आणि सगळ्या कार्यकर्त्यांना त्रासात टाकल्यापेक्षा, म्हणून ही सभा सकाळी घेतली आहे. आणि कुणीतरी एकाने आव्हान दिलं की राजसाहेबांनी सकाळी 10 वाजता सभा घेऊन दाखवली, की अजित पवारचं आव्हान राजसाहेबांनी स्वीकारलं आणि आज ती सभा आम्ही सकाळी घेऊन दाखवतो. म्हणून आजची पुण्याची सभा ही सकाळी घेतलेली आहे का? कारण की कारण अजित पवारने आव्हान दिलं तर असं मी वाचलंय. आव्हान दिलं तर स्वीकारलं, सभा आम्हाला बाहेर सुद्धा घेता आली असते. ज्या प्रकारे अजित पवारांनी आव्हान दिलं तुम्ही स्वीकारलं, दुसरीकडे अयोध्येमध्ये ब्रिजभूषण सिंग आव्हान तुम्हाला देतात, तुम्ही आव्हान स्वीकारणार आहात का? ते आव्हान आम्ही स्वीकारलेलंच आहे. ही सभा झाल्यावर त्याचं उत्तर देईन. तुम्ही स्वतः अयोध्येला जाणार आहात का? प्रश्नच नाही, अयोध्येत जाणार म्हणजे जाणार. तर आपण या ठिकाणी पाहिलं असं, हे होते प्रकाश महाजन. हे सर्वजण आपल्या संभाजीनगरवरून आलेले आहेत. खूप मोठ्या संख्येने संपूर्ण राज्यभरातून आपल्याला मनाली कार्यकर्ते त्यांना पाहायला मिळतात. खूप महत्वपूर्ण असं त्यांनी वक्तव्य केलं की उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जे राज ठाकरेंना आव्हान केलं होतं की राज ठाकरे हे सकाळी कामाची सुरुवात करत आहेत, मात्र आज तेच राज ठाकरे आपल्याला सकाळी 10 वाजता सभा घेताना पाहायला मिळणार आहे. त्याचप्रमाणे ज्या भाजपाचे खासदार ब्रिजभूषण सिंग यांनी अयोध्या दौऱ्याला विरोध केलेला आहे, मात्र आम्ही अयोध्या दौरा करणारच आणि आम्ही अयोध्येला जाणारच असं भाजप मनसेचे पदाधिकारी प्रकाश महाजन आपल्याला न्यूज एटीन लोकमतशी बोलताना पाहायला मिळत होते म्हणाले. अगदी बरोबर तुषार, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर राज ठाकरे यांच्या सभेकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. राज ठाकरे कोणत्याही क्षणी आपल्या घरातून बाहेर पडतील आणि सभेच्या ठिकाणी येतील. आणि आता आपल्या अयोध्या दौऱ्याबाबत नेमकं काय भाष्य करतायत हे सगळं आपण पाहणार आहोत. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच वरती पाहत राहा न्यूज एटीन लोकमत.